अनेकांचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं आज घराघरात आगमन झालं. गणेशोत्सव म्हणजेच आनंद उत्सव. पण यावेळी या उत्सवावर कोरोनाचं सावट पसरलं. अशाही स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश भक्तांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला नाही. घरगुती गणेशाची स्थापना यावेळीही मोठ्या उत्साहात केली जात आहे. चंद्रपुरात सकाळपासून भाविकांनी मूर्ती बाजारात गर्दी करायला सुरुवात केली होती. यावेळी मोठ्या मंडळांना शासनानं कठोर निर्बंध घातल्यानं मोठ्या मूर्ती तयार होऊ शकल्या नाही. मात्र घरगुती मूर्तीची पेट चांगली फुललेली दिसून आली. मातीच्या मूर्तीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालल्यानं याच मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि आस्थेचा उत्सव असल्यानं भाविकांच्या उत्साहावर तसुभरी फरक पडलेला नाही. उलट विघ्नहर्ता कोरोनाचं हे संकट दूर करेल आणि पुन्हा एकदा आपण सुखी संपन्न होऊ हीच मनोकामना बाळगून गणेश भक्त आज बाप्पाची स्थापना करीत आहेत. नवी अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं आज घराघरात आगमन झालं. माझ्या पूर्वीपासून म्हणजे आजोबा वडील भाऊ आता मी म्हणजे पारंपरिक कुटुंबातला हा गणपती आहे आणि आम्ही हे 10 दिवस मानतो आहे तरी सेवा करतो आहे आणि भजन पूजन करून 10 दिवशी विसर्जन. महाराष्ट्रातील सर्व बांधवांना भगिनींना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा. हा सण सर्वात आनंदाचा उत्साहाचा आणि एकोप्याचा सण. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेलं संकट आणि या संकटामध्ये हा सण साजरा करत असताना आलेल्या मर्यादा, या मर्यादा ओळखूनच आपण घरोघरी सार्वजनिक उत्सव टाळून श्री गणेशजीची स्थापना करत आहोत. मी विघ्नहर्त्यांना विनंती करणं आणि विघ्नहर्त्यांच्याकडे मागणी करतो आहे. ए विघ्नहर्त्या, या देशावर, जगावर, महाराष्ट्रावर आलेलं कोरोनारूपी संकट लवकरात लवकर टळू दे. पुन्हा महाराष्ट्राला, देशाला उंच उंच भरारी देण्यासाठी सदैव शक्ती दे, बळ दे. आणि आपल्या या माझ्या बांधवांना, भगिनींना आणि माझ्या मित्रांनासुद्धा विनंती करतो आहे की हा सण आपण आपल्या घरीच साजरा करा. सुरक्षित अंतर ठेवा, काळजी घ्या. विघ्नहर्ता नक्कीच तुमच्या बरोबर राहील, तुम्हाला आशीर्वाद देईल आणि या संकटातून नक्कीच तुम्हाला सोडवेल. नमस्कार. गणपती बाप्पा मोरैया. आज श्री गणेशाची पूजा व स्थापना करण्याचा दिवस. पण नेहमीच्या दिवसापेक्षा या दिवसामध्ये मनात एक रुखरुख आहे. जागतिक महामारी, COVID-19 जागतिक संकट, श्री गणेशाची पूजा करताना, त्याच्या चरणी वंदन करताना, नमन करताना, श्री गणेशाची अर्चना करताना हात जोडून श्री गणेशाच्या चरणी हीच प्रार्थना आहे. तू सुख करताय, तू दुःख हरताय, या साऱ्या संकटाचं तू निवारण कर, हे संकट दूर कर, हीच आज श्री सिद्धिविनायकाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मी मनापासून, हृदयापासून शुभकामना देतो. आमच्यासाठी हा आनंदाचा उत्सव आहे, आमच्यासाठी मनोभावे पूजा करण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्रावरचं, देशावरचं हे कोरोनाचं संकट दूर कर आणि श्री गणेशा प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याचं जीवन मंगलमय व्हावं, त्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. जो जे वंचित होतो ते लाहो हा आशीर्वाद श्री गणेशा तू दे, हे तुझ्या चरणी नमन वंदन प्रार्थना. जय श्री गणेश. सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभकामना. भगवान गणेश हा बुद्धीचा, युक्तीचा आणि शक्तीचा दैवत आहे. या गणेश साच्या शक्तीने जे महाभयंकर असं संकट साऱ्या जगावर आलेलं आहे ते दूर करण्याची भगवान गणेश आपणा सर्वांना
बुद्धी व शक्ति प्रदान करो। या संकट काळामधून संकट मोचन आपल्याला मार्ग दाखवतील। सोबतच हा गणेश उत्सव आपण सर्वांनी सामाजिक अंतर पाळत कोणतेही मोठे कार्यक्रम न करता साधेपणाने साजरा करायचा आहे, कारण की हे कोरोनाचं संकट सर्वांना माहिती आहे। याच्यातला एकमेव सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे आपण सुरक्षित अंतर ठेवणं आणि सुरक्षित अंतर ठेवून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं हेच आपल्या हातामध्ये आहे।